शेतकरी मोर्चा सहभागी एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. पुंडलिक अंबादास जाधव असे या शेतकऱ्याचं नाव आहे आणि नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या माहुडीचे ते रहिवासी होते. जेवण केल्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्या, त्यामुळे त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी 4 दिवसांपासून मुंबईतल्या मुलुंड तहसील कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याचा फटका हा सर्वसामान्यांना बसतोय. कार्यालयीन कामकाज बंद असल्यामुळे निवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड अपडेशन अशा कामांसाठी तहसील कार्यालयात येणाऱ्यांचा खोळंबा होतोय. व्हेरिकोस बेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेन्सवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. वाशिम जिल्ह्यातल्या शासकीय कर्मचारी मागच्या 4 दिवसांपासून संपात सहभागी झाल्यानं गरजवंतांची मोठी फरफट होतीये. तहसील कार्यालयात 7-12 मिळवण्यासाठी नागरिकांना चक्रा मारावे लागतात, त्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. मावळ तालुक्यातल्या वडगावच्या प्रशासकीय कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळतोय. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी संप सुरू आहे. दररोज अनेक नागरिक कामासाठी कार्यालयात येतात, मात्र संप सुरू असल्यानं त्यांना परत फिरावं लागतंय. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत संपाचा आजचा 5वा दिवस आहे आणि या संपावर तोडगा काढण्यास सरकार अपयशी ठरल्यानं हा संप अजूनही सुरूच आहे. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कर्मचारी संपावर कायम आहे. मुंबईत वानखेडी स्टेडियमवर पहिल्या वनडेमध्ये भारतानं विजय मिळवलाय. भारतानं लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कांगारूंना 5 विकेट्सनं पराभूत केलं. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना 189 रन्सचं आव्हान भारतासमोर ठेवलं होतं आणि भारताची सुरुवात अडखळत झाली. मात्र राहुलनं एका बाजूनं डाव सावरून धरला. अभिनेता सुबोध भावेचा संत तुकाराम या आगामी हिंदी चित्रपटातला पहिला लुक समोर आलाय. तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात सुबोध भावे प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत.